पुण्याच्या दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात येतोय. नाशिकमधल्या सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. ही द्राक्ष यानंतर भाविक अनाथाश्रम तसंच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभा मंडपात ही आकर्षक आरास केली आहे. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी 2 वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्ष देऊ केली होती, मात्र कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झालं नव्हतं. आता यावर्षी योग जुळून आलाय. पुरुष और स्त्रियों ने अपने बाएं हाथ पे जल लेने का